याद प्रजाती स्पॅनिश कॉर्वशेज सर रुक्षा आय एम रुक्षा सर सौम्या आय एम सौम्या ओला सौम्या हॅलो सौम्या ओला रुक्षा हॅलो रुक्षा बायनस दिस सौम्या गुड मॉर्निंग सौम्या बायनस दिस रुक्षा गुड मॉर्निंग रुक्षा कोमी असता सौम्या हाव आर यू दी एंड गुड आदिओस सौम्या बाय सौम्या आदिओस रुक्षा बाय रुक्षा ग्रॅसियस थँक यू हल्ली ग्लोबलायझेशनमध्ये जग सगळं एवढं जवळ आलेलं आहे की इंग्लिश ही तेवढी खरं माझ्या दृष्टीने तर आता फार मोठी आणि अवघड भाषा राहिलीच नाहीये. परंतु परदेशी भाषा ही एखादी आलीच पाहिजे असं मला वाटतं. एखाद्यांना जर परदेशी भाषा येत असेल तर त्याला खूप जास्त लवकर जॉब मिळतो. त्याचबरोबर ते एम्बसीमध्येही काम करू शकतात, स्पॅनिश टीचर म्हणून करू शकतात किंवा ट्रान्सलेटर असंही त्यांना काम मिळू शकतं पुढे जाऊन. Spanish 1 to 15 numbers 1, 2, 3 contras 5, 6, 7, 8, 9 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. Hola senor, soy actor Spanish days of the week Monday, Lunes, Tuesday, Martes, Spanish day, Miércoles, Thursday, Jueves, Friday, जेव्हा मी गुगलला शोधलं की जगातल्या प्रमुख भाषा कोणत्या आहेत, त्यातल्या 5 भाषांमध्ये 4 नंबरला स्पॅनिश ही भाषा होती. इंग्लिश आणि हिंदी तर मुलं आधीच शिकत आहेत, तर मग चायनीज आणि फ्रेंच पेक्षा स्पॅनिश या भाषेने मला जास्त आकर्षित केले. ओला सेनियर से फ्यूज स्पॅनिश पेजेस डोंट स्पीक नो हॅबलेस आय एम सॉरी लो सिएंटो लुक ऍट युअर बुक मिरा तो लिब्रो ओपन द डोर लायब्ररी ला पोर्टा ओपन द विंडो अब्रिला वेंताना क्लोज द डोअर शेराला पोर्टा क्लोज द विंडो शेराला वेंताना हेड डाऊन कॉबाईचा भाऊ ग्रॅसियस. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाला मोठ्या आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये प्रवेश मिळाला होता. त्याला त्या ठिकाणी फ्रेंच ही भाषा शिकवली जाणार होती. तर मग माझ्या डोक्यात त्या ठिकाणी विचार आला की आपली मुलं खूप गरीब आहेत म्हणून त्यांना ही संधी मिळत नाही आहे का, मग आपण नक्की त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग मोबाईल आपल्याकडे आहेत तर सगळ्याच गोष्टी आहेत. मग मोबाईलमध्ये मी यूट्यूबवरती सर्च सुरू केला, काही ॲप्लिकेशन्स आहेत, वेबसाईट्स आहेत, त्याच्यावरती हळूहळू माझ्या नोट्स बनवायला सुरुवात केली. पहिल्यांदा स्पॅनिशमधून इंग्लिशमध्ये ते बघा ऐकायचं, मग तो स्पॅनिश वर्ड हेडफोनवर मी त्याचा उच्चार कसा आहे ते ऐकायला सुरुवात केली आणि मग त्याच्या नोट्स बनवल्या. मग हे 1 to 10 मी मुलांना पहिलं शिकवलं. आत्ता मुलांना 1 to 100 स्पॅनिशचे नंबर्स येतात. त्याचबरोबर प्राणी, वाईल्ड ॲनिमल, बर्ड्स, त्याचबरोबर त्यांना डेज ऑफ द वीक, मंथ्स ऑफ द इयर आणि ते त्यांचं जे दैनंदिन संभाषण आहे, कॉन्व्हर्सेशन, फ्रेजेस, हे सगळं करू शकतात. म्हणजे आता हा मीच ठरवलेला आहे शेड्यूल की मला मुलांचा अभ्यास मागेच आहे, तर मग स्पॅनिशला फार वेळ देता येणार नाही. मग मी गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस आठवड्यातले 1-1 तास फक्त स्पॅनिश घेतो आम्ही. सोय प्रांजल, मी प्रांजल, मचगस्त तुम्हाला भेटून आनंद झाला. बियान वेनिदोस वेलकम अमो एल स्पॅनियल आय लव स्पॅनिश उंडेरिया स्पॅनियल वन डे आय विल गो टू स्पेन ग्रॅसियस थँक्यू. जगात बघितलं ना तर खूप वेगवेगळे प्रयोग चालू आहेत आणि आपण फक्त मराठी, हिंदी, गणित, इंग्रजी ह्याच भोवती फिरतोय. त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या गोष्टी चालू आहेत, तर आपण त्या थोड्याशा आउट ऑफ द बॉक्स विचार करून त्याचाही विचार करायला पाहिजे. आणि माझी तरी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांनी स्पॅनिशचा हट्ट नाही, कुठलीही वेगळी भाषा शिकवा, परंतु प्रयत्न करा आणि ह्या गरीब मुलांना वेगळी भाषा शिकवण्याचा प्रयत्न करा.